मी सुवर्णा जोशी। दिवसभरातल्या जगातल्या महत्त्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात आपण बघणार आहोत जगाच्या पाठीवर या विशेष कार्यक्रमात। भारताची सामरिक ताकद वाढवणारे लढाऊ विमान अर्थात राफेल भारतात दाखल झाले। शत्रूच्या काळजात धडकी भरवणारा 5 राफेल विमानांचा ताफा 2 सुखोई विमानांच्या कवच सहित हरियाणातील अंबाला एअरबेसवर दाखल झालाय। कोरोनामुळे अमेरिकेतील अनेक कंपन्या आणि उद्योगांमध्ये दिवाळखोरीची लाट आली आहे। कोरोनामुळे लॉकडाऊन आणि त्यामुळे देशात आर्थिक मंदीची लाट आली आहे। अमेरिकेतील किरकोळ व्यापारी आणि इतर व्यावसायिक या मंदीला बळी पडले आहेत। त्यामुळे अनेक व्यावसायिक त्यांच्या कर्ज परताव्याकरता न्यायालयीन सुरक्षेची मागणी करत आहेत। जपानमध्ये काही भागात रुग्णांवर उपचाराकरता जागा कमी पडते। सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना हॉटेल्स उपलब्ध होत नाहीयेत। काही भागात समूह संसर्गात वाढ होती आहे। या ठिकाणांवर सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नाही असं समोर आलंय। काल दिवसभरात 550 नवीन रुग्ण आढळल्याची माहिती जपानच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली। ऑस्ट्रेलियातील विक्टोरिया शहरातील कोरोना रुग्ण वाढीचं प्रमाण घटलं असून याबाबत पंतप्रधान डॅनियल अँड्रू यांनी आनंद व्यक्त केला। आता कोरोना रुग्णांच्या प्रमाणात अशीच घट सुरू राहील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे। विक्टोरियामध्ये एका दिवसात 295 नवे रुग्ण समोर आले आहेत तर एका दिवसात 9 जणांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे। कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देशांमध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले आहेत। युनायटेड नेशन्स वर्ल्ड फूड प्रोग्रामनं या संदर्भात एक इशारा दिलाय। लॅटिन अमेरिकेत याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे कारण इथं कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढायला लागलाय। त्यामुळे जवळपास 1.5 कोटी लोकांवर उपासमारीची वेळ येऊ शकते। WFPचा असा अंदाज आहे की दरवर्षीपेक्षा हा आकडा चौपट आहे। कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्याकरता ऑस्ट्रेलियामध्ये प्रवासावर निर्बंध घालण्यात आलेत। क्वीन्सलँड राज्यात प्रवेश करण्याला प्रशासनानं काही निर्बंध घातलेत। सिडनीहून क्वीन्सलँडमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला 2 आठवड्यांकरता हॉटेलमध्ये क्वारंटीन व्हावं लागणार आहे। क्वीन्सलँड राज्य प्रशासनानं बुधवारी ही घोषणा केली। ऑस्ट्रेलियातील अनेक शहरं ही कोरोनाचं हॉटस्पॉट बनल्याचं समोर येत आहे म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय। जॉर्ज फ्लॉईडच्या हत्येनंतर मिनियापोलिसमध्ये आंदोलनाचं सत्र सुरू आहे। मंगळवारी रात्री पुन्हा एकदा ओरेगॉनमधील पोर्टलँडमधील फेडरल कोर्टहाऊस बाहेर आंदोलक जमले होते। पोलिसांची निष्ठुरता संपवण्याची मागणी हे सगळे आंदोलक करत आहेत। याच्या निषेधात फेडरल एजंट्स पोर्टलँड सोडून जाऊ इच्छित नाहीत। मात्र स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते एजंट्सनी या घटनेला तीव्र स्वरूप दिलं आहे। न्यूयॉर्कमधील हॅम्प्टनच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये आरोग्य विभागानं घालून दिलेले नियम पायदळी तुडवण्यात आले। रविवारी यासंदर्भातील एक व्हिडिओ प्रदर्शित झाला होता। न्यूयॉर्कच्या राज्यपालांनी याची गंभीर दखल घेतली आहे। सोशल डिस्टन्सिंग, मास्क न घालणे असे अनेक नियम तोडणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे। अमेरिकन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन डायरेक्टर रॉबर्ट रेडफील्ड यांनी मंगळवारी पहिल्यांदाच हे मान्य केलं की कोरोना व्हायरसची भीती सीमेवरील उद्रेकामागील मुख्य कारण आहे। रेडफील्डनं सांगितलं की युरोपमध्ये कोरोना विषाणूचा परिचय होऊन त्यानुसार करण्यात येणाऱ्या उपाययोजनांच्या आधीच तब्बल 60,000 लोकांनी युरोपमधून प्रवास केला होता ज्यामुळे अमेरिकेत कोरोना संसर्ग वाढत गेला। देशात गेल्या 24 तासात 48,513 रुग्ण वाढले आहेत नोंदवण्यात आले आहेत। त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ही 1,531,679 गेली आहे। तर गेल्या 24 तासांमध्ये आत्तापर्यंत 988,029 जण कोरोनामुक्त झाले आहेत। कोरोना लसीवरच्या संशोधनासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत। मिशिगनमधल्या एका हॉस्पिटलमध्ये लसीच्या संशोधनासाठी 5,000 जणांची गरज आहे। लस दिल्यानंतर या सगळ्यांचे विविध टप्प्यांवर निरीक्षण केलं जाणार आहे। कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे स्पेनच्या पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम जाणवतो आहे। ब्रिटननं सुरक्षित देशांच्या यादीतून हटवल्यामुळे आणि कोरोना संसर्गामुळे हॉटेल बुकिंग मोठ्या प्रमाणावर रद्द झाली आहेत।
स्पेन कोरोना नियंत्रणाकरता सर्व प्रयत्न करत आहे, पण हे निर्बंध घातल्याने हॉटेल व्यावसायिक आणि प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा कहर वाढत चाललाय. देशात 4,52,529 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यामुळे देशातील नागरिकांनी कोरोनाबाबत चिंता व्यक्त केली आहे. देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण असल्यानं दक्षिण आफ्रिका कोरोना रुग्णांच्या संख्येत 5व्या स्थानावर आहे, त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. युरोपच्या अनेक भागांमध्ये कोरोनाची दुसरी लहर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे, त्यामुळे स्पेनहून येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवसांसाठी क्वारंटीन ठेवण्यात येण्याचा निर्णय घेतल्याचं पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सांगितलंय. त्यामुळे ब्रिटिश सरकारनं बॅलरिक आणि कॅनरी बेटांसह स्पेनमधून अनावश्यक प्रवास न करण्याचा सल्ला दिलाय. ब्रिटनमधून मोठ्या प्रमाणात नागरिक स्पेनमध्ये पर्यटनाकरता जात असतात. युरोपियन देशांमधील कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्यानं जर्मनीच्या सीमेवर पुन्हा नियंत्रण आणण्याचा विचार करत असल्याचं जर्मनीचे गृहमंत्री होर्स शिहोफर यांनी सांगितलंय. कॅटालोनिया आणि इतर स्पॅनिश देशांमध्ये जिथे कोरोनाचा धोका वाढलाय त्या शहरांमध्ये प्रवास न करण्याचा सल्ला जर्मन अधिकाऱ्यांनी दिला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्याकरता सरकार या उपाययोजना करत असल्याचं सांगण्यात आलं. इटलीमध्ये जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा काही नागरिकांनी निषेध व्यक्त केला. लॉकडाऊनमुळे नागरिकांना घराबाहेर पडणं आणि आपलं आयुष्य मनासारखं जगता येणं कठीण झालंय, त्यामुळे नाराज नागरिकांनी संताप नोंदवला. आम्ही कोणताही गुन्हा केलेला नाही, तरीही आम्ही घराबाहेर पडू शकत नाही आहोत. कोणतीही माहिती न देता लॉकडाऊन जारी केला गेलाय, आमच्या स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. व्हेनेझुएलामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललाय, त्यातच आता समाजवादी नेत्यांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना पदावरून काढून टाकण्यासाठी झटापट सुरू केली आहे. अनेक प्रयत्नांनंतर आता कोरोनाच्या काळात अयशस्वी झाल्यामुळं इतर नेत्यांच्या हातात महत्वाचा मुद्दा आल्यानं राष्ट्रपतींना पदावरून काढण्याची मागणी होती आहे. बेल्जियम मधील अँटवर्प या शहरातील नागरिकांना लॉकडाऊनच्या नव्या निर्बंधांचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. अँटवर्प शहर बेल्जियम मधील कोरोनाचा हॉटस्पॉट बनल्यानं प्रशासनानं हे नवे निर्बंध लागू केलेत. गेल्या आठवड्यात बेल्जियम मध्ये 71% कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, त्यातील अर्ध्याहून अधिक रुग्ण हे अँटवर्प शहरातले आहेत. सप्टेंबरमध्ये इटलीतील शाळा पुन्हा सुरू होणार असल्याची घोषणा इटलीच्या शिक्षण मंत्र्यांनी केली आहे. इटलीमध्ये मार्च महिन्यापासून शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. शाळा सुरू होण्याआधी सर्व शिक्षकांच्या अँटीजेन चाचण्या केल्या जाणार असल्याचं सांगण्यात आलं. तसंच वर्षभर विद्यार्थ्यांच्या चाचण्या करण्याचा विचार करत असल्याचं शिक्षण मंत्र्यांकडून सांगण्यात आलं. मिशिगनचे गव्हर्नर ग्रेटफेन विटमर यांनी वॉशिंग्टनकडून मिळणाऱ्या कोरोना मदतीच्या पॅकेजवर चिंता व्यक्त केली आहे. या संकटात राज्याला केली जाणारी मदत अपुरी असल्याचं ते म्हणाले. त्यांच्या योजनेमुळे कोरोनाच्या काळात नोकरी गमावलेल्या लाखो कष्टकरी लोकांना पुरेसा फायदा झाला नसल्याचं ते म्हणाले. ग्रेटर सॅन्टियागोच्या 7 जिल्ह्यांमधील 10 लाख नागरिकांना आता क्वारंटीन केलं जाणार नाहीये, त्यामुळे सरकारनं घाईघाईनं लॉकडाऊन उठवल्यानं काही आरोग्य तज्ज्ञांनी सरकारवर टीका केली. निर्बंध शिथिल केल्यानं नागरिक परवानगी न घेता मोठ्या संख्येनं बाहेर पडत आहेत. तसंच नागरिकांनी छोटे व्यवसाय सुरू करण्यासही हरकत सुरुवात केलेली आहे, मात्र मोठी दुकानं रेस्टॉरंट सिनेमा हॉल्स आणि कॅफे बंदच राहणार आहेत. रशियात कोरोना प्रतिबंधक लसीच्या संशोधनातल्या दुसऱ्या टप्प्यासाठी चाचण्या सुरू करण्यात आल्या. एपिवॅक कोरोना असं या लसीचं नाव आहे. नवीन लसीचा पहिला डोस एका कोरोना योद्ध्याला देण्यात आला. रशियन स्टेट व्हायरोलॉजी इन्स्टिट्यूटकडून या लसीचं संशोधन केलं जात आहे. 18 ते 60 वयोगटातल्या 100 जणांना हा डोस दिला जाणार आहे. पेरूमध्ये 2021 मध्ये आरोग्य सुविधांसाठी $5 बिलियन आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पालकांच्या मुलांना मासिक वेतन देण्यात येणार असल्याची घोषणा पेरूचे अध्यक्ष मार्टिन विस्कारा यांनी केली आहे. पेरूच्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी अध्यक्षांनी ही घोषणा केली. आरोग्य क्षेत्रातील ही आत्तापर्यंत सगळ्यात मोठी गुंतवणूक असल्याचं ते म्हणाले. मुलगा किंवा मुलगी 18 वर्षाचा होईपर्यंत त्याला हे वेतन देण्यात येणार आहे.
ओरेगोन मधील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने विद्यार्थ्यांना आणखी काही काळ शाळेत जाण्यासाठी वाट बघावी लागणार आहे. गेल्या 7 दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत फार वाढ झाली नसली तरी सध्याच्या स्थितीला शाळा पुन्हा सुरू करणे सुरक्षित नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. कोरोना रुग्णांचा आकडा वाढण्याचं प्रमाण कमी झाल्यास शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार केला जाईल असंही सांगण्यात आलंय. कोरोनाचा ब्राझीलच्या आर्थिक व्यवस्थेला मोठा फटका बसलाय. रिओ दे जेनेरिओ मधील अनेक उद्योगधंदे बंद झाल्यानं नागरिकांवर मोठं संकट उभं राहिलंय. आर्थिक चणचणीमुळे नागरिकांना पूर्वीसारखं आयुष्य जगता येत नाहीये. कार्निवलसाठी नवे कपडे घेणे, कॉफी घेणं अशा अनेक दैनंदिन दिवसातील गोष्टी करणं त्यांना कठीण होऊन बसलंय. जोवर पुन्हा सगळं सुरू होत नाही तोवर सगळं पूर्वपदावर येणार नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी सायकलिंगला चालना देण्यासाठी सायकलिंगच्या नव्या सुविधांची घोषणा केली. बोरिस जॉन्सन यांनी एका सायकलिंग स्टोअरला भेट दिली आणि सायकलिंगला चालना देण्याकरता स्थानिक सायकलिंग क्लबच्या सदस्यांशी चर्चा केली. सध्या लठ्ठपणा वाढण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय, त्यामुळे नागरिकांना इतर आजारांचाही सामना करावा लागतोय. त्यामुळे सायकलिंग महत्वाचं असल्याचं बोरिस म्हणाले. कोरोना व्हायरसचं सावट हे हज यात्रेवर सुद्धा आहे. यंदा ठराविक भाविकांनाच हज यात्रेला परवानगी देण्यात आली आहे. काबाच्या आसपास फिरणाऱ्या भाविकांनी आपल्या तोंडाला मास्क लावणं बंधनकारक करण्यात आलंय. तर काबाभोवती फिरताना त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालनही करणं आवश्यक आहे. हज यात्रेदरम्यान काबाभोवती फिरण्याला विशेष महत्व आहे. मुसलमान बांधव देवाची प्रार्थना ऐकताना 7 वेळा काबाला प्रदक्षिणा घालतात. दुसरीकडे कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सगळ्या प्रकारची खबरदारी हज आयोजकांनी घेतल्याचं पाहायला मिळालं. यात्रेकरूंचं 20 प्रमाणे गट तयार करण्यात आले आणि कोरोनाच्या नियमांचं पालन होईल अशा प्रकारे काबाभोवती प्रदक्षिणेसाठी त्यांना सोडलं जाणार आहे. यंदा सौदी अरबमध्ये वास्तव्याला असलेल्या केवळ 1000 भाविकांना हज यात्रेकरता निवडलं गेलंय. हज यात्रेसाठी मक्कामध्ये तयारी सुरू आहे. दरवर्षी जगभरातले मुस्लिम बांधव इथं येत असतात. यंदा मात्र कोरोना संकटामुळे चित्र वेगळं आहे. इथं येणाऱ्या यात्रेकरूंची आधी कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांना मक्कातल्या विविध हॉटेल्समध्ये विलगीकरणात ठेवण्यात आलं होतं. जर्मन पोलिसांनी 2007 बेपत्ता झालेल्या एका ब्रिटिश मुलीचा शोध सुरू केला आहे. बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी त्यांचा तपास सुरू होता. जर्मनीच्या हनोवरच्या बाहेरील बाजूला असलेल्या एका बागेमध्ये शोध सुरू आहे. या प्लॉटवर तपासासाठी खुदाईचंही काम सुरू आहे. बेपत्ता झालेली मेझेलिन ही 3 वर्षांची होती. नेदरलँड्समधील सायबर सिक्युरिटीचे विश्लेषक जोहान्स ड्रोगाक यांनी चायना ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्कला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांना हात घातला. राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत काही देशांना हुवावेच्या तंत्रज्ञानाविषयी चिंता करण्याचं कोणतंही कारण नाही असं ते म्हणाले. कॅनडामध्ये हुवावे CFOला ताब्यात घेणं हा अमेरिकेचा वैयक्तिक हल्ला असल्याचं त्यांनी म्हटलंय. ऑस्ट्रेलियातल्या क्वीन्सलँड इथं ड्रीमलँड पार्कमध्ये झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. थंडर रिव्हर रॅपिड राईड करत असताना राफ्ट उलटली आणि अपघात घडला आणि या अपघातामध्ये 2 पुरुष आणि 2 महिलांचा मृत्यू झाला. या थीम पार्कच्या अर्डंट लेझर ग्रुपवर आरोग्य आणि सुरक्षा पुरवण्यात कुचराई केल्याचा आरोप करण्यात आलाय आणि हे प्रकरण कोर्टात गेलंय. ऑस्ट्रेलिया आउटबक पबनं इमो पळण्यावर बंदी घातली आहे. त्यांच्या वाईट वर्तणुकीमुळे हा निर्णय घेण्यात आलाय. मोठ्या आणि उडणाऱ्या पक्ष्यांना त्रास होऊ नये, आवाज आणि भांडणं होऊ नयेत म्हणून हा निर्णय घेतला गेलाय. इथिओपियाच्या बेनिन शंगुल गुमुज या भागात ब्लू नाईल नदीवर द ग्रँड इथिओपियन रेनेसान्स डॅमचं काम सुरू आहे. 2011 पासून हे काम सुरू आहे. पूर्वी हे धरण मिलेनियम धरण नावाने प्रचलित होतं. एकदा हे धरण पूर्ण झाले की कमी किमतीत वीज उपलब्ध होणार आहे. पर्यटकांना अंतराळ यात्रेचं स्वप्न दाखवणारे व्हर्जिन गॅलेक्टिकचे अंतराळयान स्पेसशिप 2चं केबिन इंटिरियर कसं असेल याचा ग्राफिकल व्हिडिओ समोर आलाय. यान आतून कसं असेल, त्याची वैशिष्ट्य काय आहेत हे यातून स्पष्ट होतं. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिन मध्ये एक छोटासा ब्रेक. लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये जगभरातल्या सगळ्या वेगवान बातम्या बघतोय. पुन्हा एकदा सुरुवात करूया. अमेरिकेची स्पेस एजन्सी नासाचे वॉशिंग्टन DC सायन्स मिशनचे सहाय्यक व्यवस्थापक थॉमस जुर्बुचेन यांनी प्रसारमाध्यमांसमोर मार्स मिशनसाठी आम्ही तयार असल्याचं स्पष्ट केलं. मार्स रोवर मिशन 2020 अंतर्गत नासा 1000 किलो वजनाचं रोवर मंगळावर पाठवणार आहे. हे रोवर मंगळावर पूर्वी अस्तित्व असलेल्या सूक्ष्म जीवांचा अभ्यास करणार आहे. तसंच जलवायू आणि भूगर्भातल्या हालचालींचा अभ्यास केला जाणार आहे. जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा हिंसाचाराबाबत निषेध व्यक्त करण्याकरता अनेक आंदोलनं करण्यात आली. याबाबत काही तज्ज्ञांनी निष्कर्ष काढलेत. आंदोलनामध्ये सहभागी होणारे तरुण हे संस्कृती, धार्मिक भावना, समाज याच्याशी अधिकाधिक जोडलेले असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांमध्ये तरुणांच्या भावनांचा उद्रेक होताना दिसतो आहे. सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या काही आंदोलकांना अलाबामामध्ये अटक करण्यात आली. या आंदोलकांनी अलाबामाच्या राजधानीमध्ये सरकारविरोधात रस्त्यावर घोषवाक्य लिहिली होती. यावेळी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी घोषणाबाजीही केली गेली. जे घोषणाबाजी करत होते त्या आंदोलकांना अटक झाली. इस्रायलमधील तेल अवीवमध्ये बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी बेंजामिन नेतन्याहू यांनी पदावर वरून पायउतार व्हावं अशी मागणी करण्यात आली. आंदोलकांनी झेंडे फडकवले. आंदोलकांना महामार्ग रोखून त्यांनी धरला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मंगळवारी लेबनान आणि इस्रायलमधील सीमा भागात झालेल्या संघर्षानंतर आता वातावरण थोडंसं निवळलंय. या संघर्षात कोणतीही जीवितहानी झालेली नाही असं समोर आलं. मात्र यामध्ये घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आता परिस्थिती थोडी शांत आहे. रशियन ऑर्थोडॉक्स चर्चला काल 1032 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्तानं मॉस्कोतल्या चर्चनी बेल वाजवून हा दिवस संस्मरणीय केला. रशिया, युक्रेन, क्रिमियात सुद्धा चर्चनं अधिकृतपणे सार्वजनिक प्रार्थनेचं आयोजन केलं होतं. ईद निमित्तानं दरवर्षीपेक्षा कैरोतल्या जनावरांच्या बाजारांमध्ये यावर्षी गर्दी कमी होती. बकरी ईद निमित्तानं कुर्बानी देण्यासाठी बकऱ्यांची कुर्बानी दिली जाते. त्याकरता आधीपासूनच खरेदी केली जाते. पण यंदा कोरोना संकटामुळे व्यावसायिकांना आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे. दक्षिण आफ्रिकेचा लाम्पेडुसा बेट अलीकडच्या दिवसात उत्तर आफ्रिकेतून येणाऱ्या स्थलांतरितांचा ओढा रोखण्याकरता संघर्ष करत आहे. मंगळवारी 26 स्थलांतरित नागरिक उत्तर आफ्रिकेतून लाम्पेडुसामध्ये दाखल झाले. लाम्पेडुसा हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. ट्युनिशियाच्या स्थलांतरितांना इटलीमधील इतर स्थलांतरित केंद्रांमध्ये स्थानांतरित केलं जात आहे. यामध्ये 100 स्थलांतरितांनी आश्रय केंद्रांमधून पळ काढला. यातील काहींना शोधून परत आश्रय केंद्रांमध्ये आणण्यात आलंय. स्थलांतरितांसाठी करण्यात आलेली सोय ही तात्पुरती असून काही ठोस उपाय केले जाणार असल्याचं स्थानिक मेअरकडून सांगण्यात आलंय. अमेरिकेतून लिबियाला जाण्यासाठी काही जण छुप्या मार्गाचा वापर करतायत. अशा नागरिकांना मदत करणाऱ्या सीमा सुरक्षा रक्षक, पोलीस आणि आफ्रिकन देशातील सैनिकांवर कारवाई करण्यात आली. सध्या कोरोनामुळे देशांच्या सीमा बंद करण्यात आल्यात. त्यामुळे नागरिक आपल्या घरी जाण्याकरता अशा छुप्या मार्गाचा वापर करतायत. न्यूयॉर्क शहरात सध्या उष्णतेचं प्रमाण वाढलंय. या काळात लोकांना थंड ठेवण्यात मदत करण्यासाठी न्यूयॉर्क शहरातील 300 फायर हायड्रंट्स उघडण्यात आलेत. न्यूयॉर्क शहरातील अनेक सार्वजनिक जलतरण तलाव कोरोनामुळे बंद करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळावा म्हणून हे फायर हायड्रंट्स उघडले गेले. न्यूयॉर्कमधील समुद्रात एका शार्कच्या हल्ल्यात 63 वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला. काही जणांनी ही महिला जखमी अवस्थेत पाण्यावर तरंगताना दिसली. तिला पाण्यातून बाहेर काढण्यात आलं. मात्र तिचा मृत्यू झाला.
या होत्या सगळ्या जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.